मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज दौंड तालुका यांच्या वतीने राजाभाऊ तांबे यांनी दौंड तहसील कार्यालय येथे मराठा समाजांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच धनगर बांधवांची देखील राज्य सरकारने दिशाभूल केली आहे. त्यांच्या मागण्या देखील लवकरात लवकर मान्य कराव्या असे निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर समाज आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून योग्य तो तोडगा काढावा. 2 दिवसात जर मागण्या मान्य केल्या नाही तर खासदार आमदार आणि राजकीय नेत्यांना गावबंदी करू असे मत राजाभाऊ तांबे यांनी व्यक्त केले आहे. व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची उपोषण सरकारी पुढाकार घेऊन त्वरित सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन मागण्या मान्य कराव्या, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असे यावेळी म्हटले आहे. माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज जाहीरपणाने निवेदन दिलेलं आहे. यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मराठ्यांचं दैवत माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसापासून आंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले असताना सरकारला कुठल्याही पद्धतीची जाग येत नाही. सरकार हे झोपलेलं सरकार आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी या ठिकाणी आज दौंड तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये या राज्यातले सगळे सोयऱ्यांची आधी सूचना काढून सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. हैदराबादसारखं गॅजेटच्या माध्यमातून असेल, मुंबईच्या बॉम्बे गॅजेटच्या माध्यमातून असेल किंवा सातारा गॅजेटच्या माध्यमातून असून या सर्व गॅजेटची लवकरात लवकर अंमलबजावणी करून हे गॅजेट सकल मराठा समाजाला लागू करावं. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनाचे सकल मराठा समाजावर ज्या तरुणावर जे गुन्हे दाखल झाले होते ते सरसकट संपूर्ण गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावे. तसेच आपले जे कुणबी प्रमाणपत्र आहे हे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेतले जावे आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून गोरगरीब तरुणांना हे कुणबीचे दाखले देण्यात यावे. तसेच या राज्य सरकारने जी शिंदे समिती स्थापन केलेली आहे या शिंदे समितीने लवकरात लवकर फास्ट काम करून लवकरात लवकर मराठा समाजाच्या साठी तात्काळ कसं अंमलबजावणी करता येईल आणि हे विधेयक कशा पद्धतीने सकल मराठा समाजाच्या बाजूने लावता येईल, लवकरात लवकर मराठा समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल याचं शिंदे समितीने लवकर काम करावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तसेच EWS आणि SCBC किंवा कुणबी ज्या पण लोकांना तरुणांना दाखले दिलेले आहेत त्या सगळ्यांना सरकारने तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करून तरुण मराठांना या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर न्याय द्यायचा आहे. तसेच मराठा आणि कुणबी हे एकच असल्याने सरकारने आपल्याला ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो त्यावेळेस सरकारने एक सूची दिली होती त्या सूचीच्या माध्यमातून मनोजदादांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली की कुणबी आणि मराठे एकच आहे आणि सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये OBC मध्ये घेता येत आहे अशा पद्धतीची त्यांनी सूचना दिलेली आहे. तशाच पद्धतीने तात्काळ त्याची अंमलबजावणी करून शिंदे साहेबांनी सकल मराठा समाजाला न्याय द्यावे. आमच्या जर तालुक्याच्या वतीने जर मागण्या नाही केल्या, 2 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर उतरेल. रस्त्यावर उतरल्यानंतर हा शेवटचा आंदोलन आहे, त्याच्यामुळे हा प्रचंड मोठा उद्रेक होईल. या राज्यातला मराठा समाजातला तरुण हा कोळशाने पेट्रोलने भिजलेला एक तरुण आहे आणि याचा असा स्फोट होईल की ह्याला विझवणं मुश्किल पडेल. म्हणून लवकरात लवकर सरकारने याच्यावर तात्काळ अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा. आमच्या समाजाला जर 2 दिवसामध्ये जर सरकारने दखल घेतली नाही तर या राज्यातले जे पण मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, या खासदारांना पुन्हा गावबंदी केल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही. पवन साळवे, जुमान न्यूज, दौंड.